आणि यानंतर क्रीडा क्षेत्रातून अतिशय महत्त्वाची बातमी हाती येते अहमदाबादमधील पावसामुळे आय पी एलचा अंतिम सामना आता उद्या खेळवण्याचा निर्णय झालेला आहे चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात मधील अंतिम सामना आता उद्या खेळवला जाणार आहे चेन्नई आणि गुजरातमधील आय पी एलचा हा अंतिम सामना जो आज होणार होता त्याच्यावर पावसामुळे मोठं सावट देखील आलेलं होतं पण आता हाच सामना आता उद्या खेळवण्याचा निर्णय झाला आहे आपण याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊ विजय साळवी आपल्यासोबत आहे विजय आजचा सामना आता उद्यावर गेलाय याबद्दलचे अधिकचे तपशील दीपक आत्ताच बी सी सी आयकडनं घोषणा करण्यात आली आणि याचं कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संध्याकाळपासून या सामन्यावर पावसाचं सावट होतं पाऊस थांबायचा पाऊस पुन्हा यायचा त्यामुळे सातत्यानं ग्राउंड स्टाफ जो प्रयत्न करत होता था, था था मैदान सुकवण्याचे ते प्रयत्न वारंवार वाया जात होते अखेर आत्ता अकरा वाजण्याच्या सुमारास बी सी सी आय आणि आय पी एलच्या गव्हर्निंग काउन्सिलनं मिळून हा निर्णय घेतलेला आहे की हा सामना उद्या खेळवण्याचा आणि अर्थातच जर हा सामना रात्री जर होऊ शकला असता तर तो पाच पाच षटकांचा झाला असता आणि तो दोन्ही संघांवर अन्याय ठरला असता त्यामुळं आता मैदान सुकवणं शक्य नाहीये पाऊस सतत येतोय हे लक्षात घेऊन हा सामना पूर्णत वीस वीस षटकांचा उद्या खेळवण्याचा निर्णय हा दोन्ही संघांच्या दृष्टीनं न्याय करणारा आहे दीपक नक्कीच विजय धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट